जालन्यातल्या ओपन जिम उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री दानवेंचा हटके अंदाज, कार्यकर्त्याला चॅलेंज करत हात सोडून केली कसरत। जालन्यात रावसाहेब दानवेंकडून हातात कुऱ्हाड घेऊन घाणेवाडी जलाशयावरील झुडपांची साफसफाई, दानवेंचा साफसफाई करतानाचा व्हिडिओ व्हायरल। विरारमधल्या दंडवते कुटुंबानं ठेवला समाजापुढे आदर्श, मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर अवयवदानाचा निर्णय घेतल्यानं 11 जणांना मिळालं जीवनदान। रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्यांना मनसे स्टाईलनं धडा शिकवणार, मनसेचे आमदार राजू पाटलांनी दिला इशारा। बोहल्यावर चढण्या अगोदरच नवरदेव पोहोचला जेलमध्ये, लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचाराचा होता आरोप। नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी सुरू आहे वन्य प्राण्यांची भटकंती, पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या हरणाला ग्रामस्थांनी दिलं जीवदान। बुलढाण्यातल्या महाराणा प्रताप जयंती मोठ्या थाटामाटात साजरी, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच रक्तदान शिबिराचंही आयोजन। मालेगाव शहरातल्या अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा, शहरातील मुख्य रस्ते आणि चौक घेणार मोकळा श्वास। खराब रस्त्यांमुळे मावळमधल्या एसटीला 2 कोटींचा तोटा, तर अवैध वाहतुकीमुळेही झाला एसटीच्या उत्पन्नावर परिणाम। सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं, जयंत पाटलांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगळ कारभाराचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, महिन्याभरात बाजार समिती 3 वेळेला ठेवण्यात आली बंद। जळगावात केळी बागांना उष्णतेचा मोठा फटका, शेतकऱ्यांची केळी बागा वाचवण्यासाठी धडपड। गोंदियामध्ये धानाचं पोतं घेऊन जात असताना ट्रॅक्टर उलटला, ट्रॅली उलटल्यानं धान्य रस्त्यावर सांडलं, जेसीबीच्या सहाय्यानं धान्य उचलण्याची शेतकऱ्यावर आली वेळ। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं 1 एप्रिलपासून प्रति सदनिका 60 रुपये कचरा संकलन शुल्क आकारणी केली सुरू, आतापर्यंत 1,12,000 मिळकतधारकांनी भरलं शुल्क, पालिकेच्या तिजोरीत 14,20,00,000 रुपये जमा। पिंपरी चिंचवडमधल्या पवना, इंद्रायणी, मुळा नदींमधली जलपर्णी जैसे थेच, दुर्गंधीमुळे नदीकाठावरचे नागरिक त्रस्त। भंडाऱ्यातल्या पवनी शहरात 7 कोटी रुपये खर्च करून तयार केला किल्ल्याचा देखावा, काही महिन्यातच भिंतीला भेगा। जळगावात केळीला 95,000, कापसाला 46,000 रुपये पीक कर्ज मिळणार, बँकेनं पीक कर्ज वाटपाची मर्यादा वाढवली। आणि सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ, माजी सैनिकाच्या घराचं कुलूप तोडत 7 लाखांचा ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।